सुपरफास्ट विदर्भमध्ये पहिली बातमी चंद्रपूरच्या मतदानाची. चंद्रपूर महापालिकेसाठी आज मतदानाचा दिवस. सकाळी 7:30 पासून मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही मतदान केलं. चंद्रपुरात तापमानाचा आकडा 46 वर असल्यामुळे दुपारच्या वेळी मतदान कमी झालं. निवडणूक आयोगानं गर्मी लक्षात घेता मतदानासाठी एक तास वाढवून दिला होता. 17 प्रभागासाठी 66 उमेदवारांची निवड चंद्रपूरकर जनता करणार आहे. वाघाच्या शिकार प्रकरणी कुख्यात तस्कर कुट्टू पारधीला न्यायालयानं 3 शिक्षा सुनावली आहे. तुमसर तालुक्यात 3 वाघाची शिकार केल्याची कबुली कुट्टूनं सीबीआय पथकाला दिली होती. 2014 कुट्टूला मध्य प्रदेशच्या कटनी इथून सीबीआयनं अटक केली होती. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरच्या सिद्धिविनायक क्लिनिकवर पथकानं धाड घालून क्लिनिक सील करण्यात आलं. डॉक्टर राजेंद्र राजगुरू यांच्या क्लिनिकमध्ये अनेक अनागोंदी काम सुरू असल्याची तक्रार होती. यावर तपास पथकानं कारवाई करून 24 खुलासा करण्याचं सांगण्यात आलं आहे. गोंदिया पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकानं सालेकसा तालुक्यात नक्षलवाद्यांचे स्फोटकं जप्त केले. 3 स्फोटकं, बॅटरी तसंच इतर साहित्य जप्त केले आहे. गोंदिया श्वान पथकाच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली.